नाही गेल्या अडीच वर्षापूर्वी भाजप आणि सेनेची युती झाली होती. तसं निवडणुका मी वेगळ्या लढलो, परंतु निवडून आल्यानंतर भाजप सेनेची युती झाली आणि गेल्या वेळी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्ही एकत्र आलो. अडीच वर्ष आज झालेत, अतिशय व्यवस्थितपणे मिळून मिसळून आम्ही त्या ठिकाणी का जिल्हा परिषदेमध्ये काम केलं आणि आज पुन्हा जिल्हा परिषदेमध्येच भाजप आणि सेनेची युती झाली. खरं म्हणजे राज्यभर एक वेगळं वातावरण आहे. भाजप सेनेची विधानसभेत युती होईल का नाही, तुटेल का राहील, आणि अशा परिस्थितीमध्ये आज पुन्हा जिल्हा परिषदमध्ये आम्ही निर्णय घेतला. भाजप सेनेची युती झाली, त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष ठरल्याप्रमाणे शिवसेनेच्या या ठिकाणी झालेल्या आहेत. आरक्षणानुसार ही जागा लढत होती आणि जामनेरमध्ये, तर तुम्ही पुन्हा ती जागा जामनेरला खेचून आणली, याबद्दल काय? नाही, खेचून आली. गेल्या वेळी जामनेरकडे ती जागा होती. श्री फडपे सर हे या ठिकाणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. यावेळी पुन्हा जामनेरला संधी मिळालेली आहे. शेड्यूल ट्राईब राखीव महिला राखीव या कॅटेगरीतली ती जागा होती. प्रया कुळी ज्या आहेत त्या शिक्षिका आहेत, त्या ग्रॅज्युएटसुद्धा आहेत, डीएड आहेत, आणि त्यामुळे जिल्हा परिषदचा कारभार बघताना थोडं क्वालिफिकेशनही बघितलं जावं या दृष्टीने सर्वांनीच विचार केला. नाथाभाऊंनी त्याला संमती दिली आणि आम्ही सर्व पक्षामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे.